जिल्हा पुणे तालुका शिरूर सोनसांगी या गावात महत्त्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रवींद्र काळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळेस माजी सरपंच मल्हारी काळे, राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर, चेअरमन हिरामन काळे, माजी उपसरपंच सुनील शेळके, साहेबरावजी काळे, कल्पेश डांगे मित्र परिवार, गोरख कदम मित्र परिवार, स्वराज्य प्रतिष्ठान सोनसांगी. सरपंच ठिकाणी मी आलेलो आहे सोनेसांगवी या गावामध्ये आणि या गावाचे उपसरपंच पदी दादांची बिनविरोध निवड झालेली आहे. आपण या ठिकाणी दादांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. गावाचं इतकं प्रेम आहे दादावरती तर गावांनी बिनविरोध निवड करून दिलेली आहे दादांची. या ठिकाणी आपल्यासोबत सरपंच उपसरपंच दोन्ही पण हजर आहेत, माजी उपसरपंच हजर आहेत. आपण एक त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. रवी दादा, आज अतिशय मला असा आनंद होत आहे गावच्या उपसरपंच पदाची जी मी धुरा सांभाळतो हे सगळं जर करू शकलो असेल मी तर मी माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या जीवावर आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मी या उंचीपर्यंत पोहोचू शकतो. दादा, आपलं या गावासाठी याच्या नंतर पण आणि याच्या अगोदर पण तुम्ही बरेच कार्य केले पण आता उपसरपंच पद तुम्हाला भेटलंय तर याच्या नंतर तुम्ही गावासाठी काय करणार थोडस थोडक्यात माझ्या चॅनलसाठी बोल. आता माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या जोरावर जी सोनेसांगवी गावची ब्लूप्रिंट आपल्याकडे आहे ती आता आपल्या गावाचे परत काळे सर आपल्या सोबत आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी. दादा, आमचे बंधू रवीदादा काळे आज त्यांची परवा उपसरपंचपदी बिनविरोधाची निवड झालेली आहे. बिनविरोध निवडीमध्ये आपले सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्या गावचे आदर्श सरपंच कदम यांच्या अध्यक्षांसाठी निवड केली आहे आणि आज रवीदादा काळे उपसरपंच म्हणून निवडल्या त्यांचा आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम सर तरुण वर्ग इथं जमलेला आहे आणि मी रवीदादाला असे लाखांत शुभेच्छा देतो. आता उपसरपंच निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलालाची व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. निवडीनंतर सरपंच उपसरपंच ज्येष्ठ समाजसेवक यांची भेट घेतली, आशीर्वाद घेतले, त्यानंतर गावातील ग्रामदैवत यांचे दर्शन घेतले. अधीनस्थ ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्वांचे अभिनंदन केले. एक्सप्रेस वन न्यूज, शंकरसिंग ठाकूर, पुणे.